आणि डोंबिवलीतील शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा अखेर शिंदे गटाला मिळालाय. डोंबिवलीतलं मध्यवर्ती कार्यालय ताब्यात घेण्यासाठी सकाळी दोनही गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केला, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखलं आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालय ताब्यात घेतलंय. नाही, ते बाळासाहेबांची शिवसेनेची शाखा आहे नाही. आत्ता इथे तर सर्वजण येऊ शकतात कामाला, कुठलं काम असेल. आपण ही शाखा म्हणजे काय, आपलं मंदिर आहे, कोणी येऊ शकतं काम करायला, त्याला आम्हाला कोणाची अडवणूक नाही. पण ते बाळासाहेबांची शिवसेना शाखा. कधीही कायदेशीर कागदपत्र असणं गरजेचं असतं. जेव्हा ज्या वस्तूत आपण काम करत असतो तेव्हा ती रिसर्च कागदपत्र असणं कधीही गरजेचं असतं. मग ते कागदपत्र आम्ही रिसर्च केलेले आहेत. आधी बाळासाहेबांची शिवसेना, इथे कोणी येऊ शकतो काम करून घेऊ शकतो. आम्ही आधीही काम करत होतो, आताही करत होतो. ओके, ठीक आहे. पण आज कोण, आम्हाला न्याय देवतेवरती पूर्ण विश्वास. आज 32 वर्ष आमचा त्या शहर शाखेवरती ताबा आहे. आमच्याकडे त्या पद्धतीची, त्या गोष्टीसाठी गरजेची जी डॉक्युमेंट आहे ते आमच्याकडे निश्चितच आहेत. ती आम्ही पोलीस स्टेशनने आम्हाला त्या पद्धतीची विचारणा केली की आम्हाला ती 2 दिवसात तुम्ही सुपूर्त करा. आमच्याकडे ती डॉक्युमेंट आहे, आम्ही 2 दिवसात सुपूर्त करतो. न्याय देवता आम्हाला त्या, आणि कायदेशीर आम्ही लढाई करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.